समाज जो ठरवल ते आम्ही करणार आहे. 29 महाराष्ट्रातला समाजाची बैठक घेऊन ठरवणार आहेत काय करायचं. मी पुन्हा पुन्हा आज या सांगलीच्या नगरीतून सांगतो, मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्याला, राजकारणाकडं आम्हाला नाही जायचं, मलाही नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आहेत त्या मागण्या द्या, त्या पूर्ण त्याची अंमलबजावणी करा. सगळेस्वारीची अंमलबजावणी करणं मराठा आणि कुणबी एकच हे 83 क्रमांकाला आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून तुम्हाला फक्त शासन निर्णय करायचा, हे करणं खूप साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही करणार नसाल तर आमचा नाईलाज. आमच्या पुढं पर्याय नाही, कोणी पण पर्याय सांगा आम्हाला. आज आम्ही 12 महिने होत आहे, आता 11.5 महिने झाले आहेत, जवळपास 29 तारखेला 12 महिने होतात. लगातार करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे, यापेक्षा काय शांततेनं आंदोलन करायचं आहे. किती दिवस, 1-2 दिवस केलं ठीक आहे, म्हणू शकतो आपण 1-2 दिवस केलं, 8 दिवस केलं, पुन्हा थांबले, पुन्हा 2 महिन्याने केलं. आम्ही सलग सातत्यानं करतो आहे. मग इतकं शांततेचं आंदोलन करोडो लोक करत असेल, तुम्हाला कळणारच नसलं तर मराठ्यांपुढं पर्याय काय. तर देणारं केंद्र जे ते सत्तेकडं गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि देणारं गोरगरिबांना बनवल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी आमचा नाविलाज आहे, त्यांना समजून घ्यायचं, त्यांनी घ्यावं. पण एकदा जर मराठ्याने ठरवलं उभारायचं तर एकही सीट कोणाचंच निवडून येऊ देणार नाहीत मराठी. याप्रमाणे तुम्ही छगन भुजबळांना विरोध केलेला आहे, छगन भुजबळ हे अजित पवारांच्या गटातलेच आहेत, अजित पवारांना सुद्धा तुमचा विरोध असणार आहे. आमचा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही जातीचा असो, तो मराठ्यांचा असो किंवा कोणाचा असो, ते नाही, मग तो कोणीही असो. समजा तुम्ही 288 उमेदवार उभे केले आणि त्या जर का त्याचाच फायदा त्या महायुतीला झाला तर कुठचं का असणार आहे. फायदा तोटा हा सांगायच नसतो, त्यांनाही नाही ना आम्हाला पण. आता सर्वसामान्याला वाटतंय की या लढ्यात आपण सहभागी झालं पाहिजे, सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात आपण सक्रिय झालं पाहिजे, हे प्रत्येकांनाच वाटतंय. नेते प्रत्येक जातीत आहेत आणि प्रत्येक जातीनं सामान्याने ओळखलं, जसं मराठ्यांनी ओळखलं आपलं कोणीच नाही, तसं सगळ्याच जातीतल्या लोकांनी ओळखलं आहे आता की आपले नेतेसुद्धा काही कामाचे नाही. सर्वसामान्य सगळ्या जाती एकत्र यायला लागल्यात, त्या तुम्हाला 29 ऑगस्टला दिसतील आल्यात की नाही. त्यामुळं पडायचा नाही याचा विशेष नाही, तुम्हाला खात्रीनं सांगतो मी सीटच येणार नाही त्यांचं. जर मराठ्यांचा 29 निर्णय झाला तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हे लढा जिंकणारे, सामान्य लोकांच्या हातात सत्ता देणारे. तुम्ही एखादा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का, स्वतंत्र एखाद्या बॅनर खाली निवडणूक लढणार? आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही. सगळे अपक्ष नाव ठेवावं लागेल, अपक्ष नाव आहे ना, कोणत्याच पक्षाचं नाही. असं सामान्य काय करत नाही, चिन्हावर काय नसतं, ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला, मग त्याला जनतेपुढं जायचं आहे, हे स्वच्छ प्रतिमेचं आहे, याला मतदान द्या. आमच्याकडं मतं ऑलरेडी आहेत, आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही. आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळलं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं. म्हणजे तुम्ही पुरस्कृत करू शकता काय उमेदवार अपक्ष सगळे सगळे अपक्ष पुरस्कृत करू शकतात? हो. दक्षिण महाराष्ट्राचा दौरा तुमचा, या दौऱ्यामुळे बरेच प्रस्थापित मराठे नेते असतील किंवा इतर नेते असतील सगळे नाराज होत आहेत, कारण काय तुम्ही त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देता या दौऱ्याच्या मार्फत. तुमची नेमकी भावना आहे काय की तुम्ही प्रस्थापित मराठ्यांना आदरा देण्यासाठी हा दौरा केला, काय गोरगरिबांची लाट सध्या झाला? त्यांच्या नाराजीला काय, त्यांच्या नाराजीला मी काय करू शकत नाही, माझ्या समाजाच्या नाराजीचं काय. आमचा प्रश्न कोण सोडणार, तुमच्या दूर करायला आम्ही काय ठेका नाही घेतला. माझ्या समाजाच्या अडचणीचं काय, माझ्या समाजाच्या नाराजीचं काय. आणि त्यातून एक सिद्ध झालं की यांनी विनाकारण गट पाडले होते, जसे पक्षात गट पाडले तसे यांनी मराठ्यांच्या महाराष्ट्रात विभागाविभागात गट पाडले होते. आमचं काहीच नसताना सुद्धा दाखवत होते की मराठवाड्यांचं पश्चिम महाराष्ट्राचं जमत नाही, किंवा पश्चिम महाराष्ट्राचं खानदेशचं जमत नाही, कोकणचं किंवा विदर्भ मुंबई विभागाचं जमत नाही. हे कोणी सांगितलं यांना की आमचं त्यांचं जमत नाही म्हणून? तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही काही पण द्वेष पसरणार, जनता कशी ऐकत? शेवटी पश्चिम महाराष्ट्राचं मराठवाड्याचं विदर्भाचं रक्त एक आहे ना, कोकणचं असो मुंबईचं असो, आमचे सगळे माणसं आहेत ना आम्ही, का मराठवाड्यात जाणारा राहते. आमचं सगळं बीटीओवर आमचे त्यांचे नाते आहेत, आम्ही मराठा आहेत, आमचं रक्त एक आहे सगळ्यांचं, विदर्भापासून मराठवाडा कोकण खानदेश पश्चिम सॉरी
हे स्वतःच्या स्वार्थाचं विनाकारण आमच्यात द्वेष दाखवते. पण आमच्यात कसलाय द्वेष नाहीये. पश्चिम महाराष्ट्रच काय, सगळा महाराष्ट्रातला मराठा एकजूट आहे आणि कायम राहणार आहे. आरक्षण जर नाही दिलं यांचा सुपडा साफ करणार आहेत मराठे. तुमचं असं म्हणणं का सर, मराठीचे पारंपरिक मराठी नेते आहेत आता, ते आपल्या सामान्य मराठीच्या रयत मराठ्यांपेक्षा त्यांचा संपर्क तुटलाय आता? नाही नाही, संपर्क नाही तुटला, त्यांचा स्वार्थ जागा झालेला लोकांच्या लक्षात आला. संपर्क कसं तुटतील, ते संपर्क तर चालूच आहे ना त्यांचा. हे काय असा या विभागात भेदे त्या विभागात भेदे, दुसरा संपर्क चालू आहे त्यांचा. EWS त्यांनीच रद्द केलं, सांगते आंदोलनानं केलं. आंदोलन चालते ते EWS रद्द करणं म्हणजे यांचा द्वेष पसरणं सुरूच आहे. परंतु जनता नाही का त्यांचा, कुठल्याच पक्षातल्या नेत्याचा पाठीमागे राहू शकत नाही. कारण त्यांनी मुलं नुसते शिकवायसाठी शिकवलेले नाही आहेत. ST ची पाठी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवलेली. प्रत्येकांचं स्वप्न आहे अधिकारी झालं पाहिजे, होत नाही. आणि ज्या पक्षाला आपण निवडून दिलं त्याच पक्षातले नेते मराठा आरक्षणाला विरोध करायले. पक्षातला सुद्धा मराठा आता कमी व्हायला लागला आणि जातीच्या आणि मुलाच्या बाजूने उभा राहिला. पाटील स्वतःमध्ये दारे धरणार असेल किंवा गुर चालणार असेल हे सुद्धा आता स्वप्न पाहू लागलाय. मी आमदार होऊ शकतो याच्याकडे कसं पाहता? नाही ते काय चालू असतं, त्याचं काय असतं, इच्छुक असली पाहिजेत असं थोडं कोणी बघतंय. मला त्यांनीच बघावं का, मग जाणारा मागच्या नाही का, बघू नाही का, झोपडीत राहणार आहे का, स्वप्न बघायचं नाही का, काय एखाद्याच्या बिल्डिंग समोर काम करणाऱ्या वॉचमॅनना बघायचं नाही काय? आपण हे नाही ना धरणार, हे नाही धरणार. हे फक्त समाजासाठी काम करणारे लोक आहेत. पाटील साहेब, तुम्ही आता फार महत्वाचं स्टेटमेंट केलं आहे की प्रस्थापित नेते समजा मराठी अंतवार भांडण लावून आपलं राजकारण केलं पण लावले मराठ्यातला विदर्भातला मराठा मराठवाड्यातला याच्याशी एक होऊ दिला नाही. केली झालेली नाही राजकारणी विनाकारण केली. द्वेष पश्चिम महाराष्ट्रातले लोक एक होत नाहीत अशी बातमी पेरायची. विदर्भातले एक होत, मराठवाड्यातले एक होत नाहीत, मुंबईत एक होत नाहीत, मी मुंबईत पण सभा घेतल्यात, कोकणातले एक होत नाहीत, खान्देशमधले एक. हे फक्त यांनी गैरसमज पसरायचा आणि यांचं राजकारण करायचं यांनी. मग तुम्ही जर एक होत नाही तर तुमच्या शीट कसं काय देता? मग समजा मराठवाडा जर तुमच्या मागं नाही तर शिटं कसं का उभं करता? किंवा पश्चिम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी नाही किंवा द्वेष आहे दोन्ही विभागात तर का उभा करता? विदर्भामध्ये का उभा करता तुम्ही? खान्देशमध्ये का? हे बघा, असं काहीच नाही आहे. यांची राजकारण करण्याची पद्धत ही फक्त दाखवायचं आणि आपली शिटं निवडून आणून आपला पक्ष आणि नेता चालवायचा. कारण यांनी खूप खाल्लेलं आहे, कदाबायच्या असली सत्तेत राहावं लागतं. यांची ही शाळा. पण आमच्यात कुठंच द्वेष नाही आहे, कुठंच, ना पश्चिम महाराष्ट्र ना मराठवाडा. आम्ही बांधा शेजारी असल्यासारखे, अखंड महाराष्ट्र आहे. इथं कसा भेद दाखवू शकता तुम्ही? राज्य चालवणारे आणि तुम्हीच भेद दाखवणार आमच्यात. कोणची सत्ता चालवते यांची यांनाच मेळ लागत नाही आहे. याच्यामध्ये तुमच्या आंदोलनाची यश समजता का की राज्यातील संबंध मराठा समाज आता एक व्हायला, नेते सोडून किंवा विभागातील जे काही वाद होते ते सोडून मराठा समाज सगळं एकत्रित झाला, हे तुमच्या आंदोलनाचं यश आहे? आंदोलनाच्या यशापेक्षा मला असं वाटतं की समाजच आता हुशार झाला. त्यांच्या लक्षात आलं की आता मुलं मोठे की पक्ष मोठे, आपली जात मोठी का तो नेता मोठा, हे घराघरातल्या मराठ्यांच्या लक्षात आलं. मग तो व्यवसाय करणारा मराठा असू द्या, नोकरी करणारा असू द्या, तुम्ही शेती काम करणारा असू द्या किंवा मजूर असू द्या, सगळ्यांची एक गोष्ट लक्षात आली की आता आपला मुलगा आणि आपली जातच बरी मोठी केलेली बरी नसता जर आपली जात आणि मुलगा संपला तर यांच्या पक्षाला नेत्याला डोक्यावर घेऊन फिरून उपयोग काय? म्हणून हे महाराष्ट्र एकत्र आले. आता बघा तुम्ही सांगलीचंच उदाहरण जर घेतलं तर काल सांगलीमध्ये मुसळधार पावसात लोक उभा होते. मला मी माझ्या 11-11.5 महिन्यात बघितलेलं हे पहिला विषय खरंच कौतुक करायला लागेल ह्या नाशिकच्या सॉरी सांगलीच्या बांधवांचं. की आणि त्यांना विशेष म्हणजे सांगायलासुद्धा वेळ मिळालेला नाही आहे. म्हणजे मला जी रात्री माहिती मिळाली की गावोगावी जायलासुद्धा वेळ मिळाला नाही. हे पूर इतका होता 15-20 दिवस की त्यांना जायलासुद्धा जमलं नाही, तरीही इतक्या लाखात मराठा समाज एक पडला. म्हणजे याच्यातून सरकारनं बोध घेणं गरजेचं आहे की मराठा समाज घराघरात स्वतःच्या मुलं मोठ्या करण्यासाठी आता एक पडला आहे, पक्ष मोठा करायला नाही. आणि पक्ष मोठा करायला, नेता मोठा करायला मराठ्यांनी पुढं पण होऊ नये. आता जात आणि मुलं मोठं करायला ताकदीनं पुढं व्हावं ही विनंती माझी. पाटील साहेब, गेल्या 15 वर्षात राज साहेब ठाकरेंनी अत्यल्प जागा उभ्या केल्या विधानसभेत, पण आता ते 225
आता मी काय करू मग, आता 25 लढा नाही तर 500 लढा, आम्हाला काय देणं घेणं. प्रकाश आंबेडकर साहेब तुमच्याबरोबर होते पूर्वी, म्हणजे तुम्हाला पाठिंबा दिला, नंतर असं काय घडलं की ते तुमच्यापासून जाऊन आता मराठ्यांकुल बिना मतदान करू नका असं सांगायला लागले? त्याचा शोध मला आला का ना, काय झालंय काय असेल याच्या मागे? नाही आमचे हे बघा, ते काय झालंय नाही सांगता येणार, परंतु इच्छा असते प्रत्येकाची आणि भावना असते. आमची भावना आणि इच्छा अशी आहे, सामान्य वंचिताला आणि मराठ्यांना गरजवंताला सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना असं वाटतंय की आता गोरगरिबांची लाट आली. कोणाची तरी लाट येत असती, कोणत्या नेत्याची येते, कोणाची तरी पक्षाची येते. आता ही गरिबांची लाट 75 वर्षात पहिल्यांदा आली. आता गोरगरिबांचं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी एकजुटून राहिलं पाहिजे आणि हे लोक राजकारणी पूर्वीचे सगळे हकालले पाहिजेत आणि गरिबाच्या हातात सत्ता दिली पाहिजे. ही भावना मात्र आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचते, गरजवंतांची भावना त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि सध्याच हीच वेळ आहे आता एकत्र राहण्याची. शेवटी निर्णय त्यांचा. मराठा सोडून बाकीचे उमेदवार तुम्ही उभा करून त्यांना पुरस्कृत करू शकता पुढच्या काळात? राखीव जागेवर तर आता मराठ्यांनी उडून देणारच, पण कोणचे मराठ्यांच्या प्रश्नाचे 100% जेवढ्या राखीव जागा या राज्यात आहेत त्या सगळ्या राखीव जागा ताकदीनं मराठे एक गठ्ठा मतदान करणार आहेत यावेळी, पण मराठ्यांच्या प्रश्नाच्या विचाराचे. बाकी पश्चिम महाराष्ट्रातल्या या शांततेला एवढ्या प्रभावी होत आहेत याच्याकडे सरकारनं लक्ष दिलंय का? आणि तुम्हाला काही 2 दिवसात कॉल वगैरे काही आलाय का सरकारचं, काही बोलणं झालंय का? कॉल आला नाही आला तर मी थोडा थांबत असतो, कारण मला माझा समाज मोठा आहे. आल्याला कॉल माझ्यासाठी महत्वाचा नाही, माझ्यासाठी घोषणा महत्वाची नाही, त्याची कृती महत्वाची, अंमलबजावणी महत्वाची. आज 11 महिने झालेत, नुसते निर्णय निघालेत आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची? आता मुलीला मोफत शिक्षण केलं, फीस घ्यायला सुरुवात केली, किती खोटारडेपणा. 10% कायदा केला ACBC आरक्षणाचा, समाजाचा विरोध असतानाही EWS रद्द केलं, हे किती खोटारडेपणा आहे. का रद्द केलं तुम्ही EWS? ते तर केलंच, ज्या पोरांनी 10% देण्याच्या अगोदर 10% आरक्षण EWS अर्ज रद्द करायचं काम सुरू केलं सरकारनं, म्हणजे किती पाप डोक्यावर घ्यायला लागले. 10% आरक्षण दिल्याच्या नंतर काही महिने आचारसंहिता पण होती आणि काही दिवस त्यांच्या महसूल विभागाचे आंदोलनं पण होती. त्या 2-3 महिन्याच्या काळात EWS प्रमाणपत्र पोरांनी काढले होते, तेही रद्द केले. म्हणजे पोरांचे ग्राउंड झाले, ॲडमिशन आहेत, इतक्या जीवनाशी जवळ आले, त्यांचा भविष्याशी आणि जीवनाशी सरकारनं इतकं खेळणं अजिबात चांगलं नाही. तरीही सरकार 10% बळच देऊन EWS रद्द केलं. आमचं असं म्हणणं होतं त्यांना की तुम्ही जे पोरांनी EWS अर्ज केलेत ते रद्द नका करू, ते रद्द करू नका, कारण 10% तुम्हाला मागितलेलं नाही. दिलंय आता तुम्ही तर ठीक आहे, दिलंय तर 3 राऊंडमध्येच व्हॅलिडिटी द्या, म्हणते 3 राऊंडमध्ये, कारण जातीवादी अधिकारी आहेत, काही काही जाणून बुजून देत नाही, लायसन्स सर्वर डाऊन असतं, अनेक सरकार काहीतरी खोड घालून ठेवत आहे. कारण 26 तारखेला त्यांनी 100% निर्णय केला, कारण व्हॅलिडिटी वेगळी करा, जात प्रमाणपत्र वेगळं करा, क्रिमिलेअर वेगळं करा, यामुळं पुन्हा पूर अडचणीत आली. मग त्यांना 6 महिन्याची मुदत आम्ही कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि ACBC वाढून द्या म्हणून सांगितलं होतं, त्यांनी फक्त ACBC वाढून दिली. म्हणजे कुणबीचे जे प्रमाणपत्र निघालेत पुन्हा पोरांवरती त्या अन्याय केला, म्हणजे असले उलटे कामं करत आहे. आमचं असं म्हणणं आहे सरकारला की EWS ACBC आणि OBC तिन्ही ऑप्शन खुले ठेवा, एक कोणचाही विद्यार्थी घेईल, कारण चूक तुमची आमची नाही, 10% आम्ही मागितलं नव्हतं. एक ऑप्शन ठेवा, एक पण ठेवा आणि व्हॅलिडिटीची त्याला ECBC आणि EWS 6 महिने व्हॅलिडिटी त्याला प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्याची मुदत वाढ द्या. त्यांनी फक्त एकालाच दिली, दोन्हीला द्या असं आमचं त्यांच्याकडे म्हणणं आहे. पाटील साहेब, पश्चिम महाराष्ट्रचे दौरे गरिबांची लाट, गरिबांची लाट काय आहे आणि गरिबांची लाट खरंच पुढच्या काळामध्ये बदल महाराष्ट्र घडेल आणि तुम्हाला काय वाटतं की आताची गरिबीची लाट आली? कोणतीही लाट थांबवत आणि त्यांच्याकडं तेवढं यंत्रणा नाही, तेवढा पैसासुद्धा आहे, कोणतीही लाट थांबवता येते, पण मराठ्यांची किंवा सामान्य जनतेची लाट कोणालाच नाही थांबवत. तिथं ना पैसा चालतो ना तुमच्या यंत्रणा चालतात. जशी की माझ्या मागे यंत्रणा लावली, माझ्या मागे SIT लावली,
गरिबाच्या लाठी पुढं मराठ्यांच्या लाठी पुढं ती टिकू शकत. काल देवेंद्र फडणवीसांनी गेवराई तालुक्यातल्या जातीवादी पी आयला माझ्या घराला नोटीस चिटकायला लावली. आता त्या पी आयला त्याचं काय कमवायचं मला माहीत नाही. पालकमंत्र्याला त्याच्यातून काय बीडचा पाठ थोपटून घ्यायची हेही मला माहीत नाही. आणि फडणवीसांना त्यातून काय मिळणार आहे हेही मला माहीत नाही. आणि असे किती का माझ्या घराला नोटिसा चिटकवल्या. मी मराठ्यांच्या आंदोलनापासून लांब जात नाही, कारण ही लाट आता कोणाला नाही थांबत. तुम्ही त्या किशांना थांबत नाही, तुमच्या धमक्यांना थांबत नाही. देवेंद्र फडणवीसांनी 5-7 अभियान त्याला नाव दिले, त्याचे 5-7 तुकड्या तयार केल्या. ते खरंच षडयंत्र आहे, ते सापळं आहे, ते टाकलेलं जाळं आहे आंदोलनावरती मराठ्यांच्या माझ्यावरती. 5-7 गट तयार केलेत आणि ते चारही बाजून आता आंदोलन करतात. कोणी आंदोलन करतंय, कोणी रॅल्या काढायला लागलंय, कोणी पत्रकार परिषदा घेतंय, काही मराठ्यांचे समन्वय फोडलेत, काही मराठ्यांच्या संघटना फोडल्यात. आणि याच्यातून त्यांना ही लाट थांबवायची, पण ही लाट थांबत नाही. माझं उलट आव्हान आहे मराठा समाजाला. तुमचं समाजाचं किंवा तुमचं माझं किंवा कोणाचं पटत नसेल तर घरात झोपा, कारण मराठ्यांना आणि मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायची ही वेळ नाही. आता बळ समाजाला देण्याची गरज आहे, पक्षाला किंवा सत्ताधाऱ्यांना बळ देण्याची ही वेळ नाही आहे. आज मराठ्यांचे लेकर आक्रोश करायला लागले, आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आहे. आज पोरं जगवायचे पडलेत, त्यांचे भविष्य घडायचे पडलेत. आज मुलांच्या बाजूने उभा राहा. पक्ष एखाद्या वेळेस आमिष दाखवेल, त्या आमिषानं तुमचं घर चलन, पण माझ्या करोडो मराठ्यांचं घर नाही चालणार. करोडो मराठ्यांना काय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला एखाद्या दिवशी विचारलं नसेल, तुम्हाला कोणी आंदोलनात बोलवलं नसेल, तुम्ही मनानं येऊन उभा राहा. तुमचं योगदान समाज कधीच विसरणार नाही. आणि तुम्हाला जास्तीचाच काही वाटत असेल, तुम्ही येऊ नका, परंतु मराठ्यांच्या अनावश्यकाचं काम करू नका. ही मराठा समाजाच्या जे सरकारच्या हाताला लागले त्यांना विनंती. नसता समाज तुम्हाला माफ नाही करणार. तुम्हाला वाटत असेल की समाज शांत बस, पण समाजाचा जर संयम सुटला तर त्याचं बळी तुम्हाला सुद्धा व्हावं लागणार आहे. मराठ्यांनी संयम धरलाय, त्याचा गैरफायदा मराठ्यांच्या विरोधात काम करण्यासाठी कोणी घेऊ नये. माझे हात जोडून सगळ्यांना विनंती, एकदा समाज मोठा होऊ द्या, नंतर आपल्याला एकमेकाचे उनेदाने दुने काढायला खूप वेळ आहे. ही आज वेळ नाही आहे मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांनीच काम करायची. समजून घ्यायचं तर घ्या, नसेल घ्यायचं त्याचं फळ तर मराठा समाज भोगावाच लागणार आहे. समाजाच्या आरक्षणावर बोलता, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर बोलता, तर या गरिबांच्या लाटमध्ये हा समाज सुद्धा तुम्हाला दिसतोय तुमच्या आंदोलनात? प्रत्यक्ष उभा नसला तरी मानसिक पाठिंबा असेल किंवा ते तुमच्यासोबत येतील, त्यांना यायला लागणार. छोट्या छोट्या जातींना सुद्धा जर त्यांना न्याय पाहिजे असला तर ही गरिबाची येणारी लाट किंवा देणारा जो आता गरीब बनणार आहे तोच न्याय देऊ शकतो. श्रीमंत तो कोणत्याही जातीचा असू द्या, तो मराठ्याचा असू द्या, नंतर कोणाचा नेता असू द्या, तो गरिबांना कधीच न्याय देऊ शकत नाही, कारण त्याचे पॉम्प्लेट चिटकायला प्रचार करायला कोणीच राहणार नाही खाली. त्यामुळे सगळ्या धर्माच्या गुरुगरिबांनी एकत्र येणं आवश्यक आहे, कारण 75 वर्षानंतर ही संधी मिळाली. आणि ही संधी जर घातली तर तुम्ही स्वतः तुमच्या मुलांचे मुर्दे पाडायला सगळ्या जातीचे गोरगरीब जबाबदार आहेत मराठ्यांसह. त्यामुळे या लाटीत सगळ्या जातीनं सहभागी होऊन आपण आपल्या जातीला न्याय देण्याचा काम करावं. आतापर्यंत बऱ्याच वेळा तुम्ही अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे, आंदोलनाला पण बऱ्याच वेळा बसलेला आहे, येणाऱ्या 29 तारखेला हा निर्णायक असणार आहे. हो, मग फॉर्म भरायला उशीर होईल ना आम्हाला, उशीर करावतो. हे निर्णायकच फाईट आहे. आता काय जी होईल ती बैठक दिवस महाराष्ट्रातला समाज तिथे येणार आहे. आम्ही खूप मोठं ग्राउंड बघतोय तिकडं, कारण ती दिवसभर चर्चा करूनच फायनल होणार आहे. कारण आम्ही नुसती जनता आहे किंवा सभेला खूप लोक येत आहेत, म्हणून निर्णय घेणारातला मी नाही. समाज फसला नाही पाहिजे, समाजाची शक्ती कमी नाही झाली पाहिजे, ही जबाबदारी माझी. समाजाची शक्ती वाढली पाहिजे, समाजाला बळ मिळालं पाहिजे, समाजाचा कुठं अपमान नाही झाला पाहिजे, समाजाचे मान खाली होईन असं एकही पाऊल मला उचलायचं नाही. एकही स्वतंत्र लढण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतं? आणि मग यांना धरून काय उपयोग होणार आहे? स्वातंत्र्यच करावं लागेल ना. मग त्यांचं तर आमच्यात काय बदल? आता ती ढकला ढकली त्यांची एकमेकावर चाललेलं नाटक हे दे हे त्याला म्हणतो तू येत नाही. आता ते येत नाही त्याला आम्ही जनता काय करणार? ती जबाबदारी मराठ्यांची नाही आहे. आम्ही नागरिक आहे, आम्ही जनता आहे. सत्ता तुमच्याकडे, जनता तुम्हालाच मागणार असं कधी होतंय का?
एखाद्या गावचा सरपंच आहे गावात, त्याला जर कुठं रस्त्यावर खड्डे पडले तर मुरुम आपण सरपंचाला टाकायला लावतो ना खड्ड्यात, कपाडायला सांगतो तू टाकेव म्हणून। जबाबदारी त्या सरकारची असते, त्यांना बोलवायचं का नाही? आम्ही कोण सांगणार आहे की सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आहे? आणि आमचं जर ते दोघं ऐकत आहेत तर मग आम्हाला आंदोलन करायची गरज काय? दोघाला बसून सह्य करून घेऊ ना मराठ्याचं आरक्षण। आमची जबाबदारी कशी असू शकते? ते येत नाहीत ना, सरकारची जबाबदारी देऊन टाकणे। मराठा त्यांना डोक्यावर घेऊन नाचणं, त्यांना शब्दच कळत नाही, त्यांना फक्त विरोध करणं कळतं। साहेब, तुमच्या आंदोलनामुळे वरिष्ठ जाती आणि ओबीसीमध्ये एकाकी पडतोय असं महाराष्ट्रात एक सामाजिक चित्र तयार होतं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोण एकाकी पडतोय? मराठा समाज एकाकी पडतोय, त्यांना ओबीसी पण विरोध करतोय, अपर कास्ट पण विरोध करतोय आणि बाकीच्या जाती पण विरोध करतायत, तर अशा वेळेला समाजाचं एकाकी पडून नुकसान नाही का होणार? चुकीची माहिती, तुम्हाला नेते विरोध करतात फक्त, समाज नाही। गोरगरीब समाज, मराठा असू द्या, गावखेड्यातला ओबीसी बांधव असू द्या, मुस्लिम दलित असू द्या, यांचा विरोध नाही आहे। यांना वाटतं जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या, मराठा जर ओबीसी यादीच्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून येईल, तर मराठा हा पूर्वीपासून ओबीसी आरक्षण आहे। जी 60% छगन भुजबळ लोकसंख्या सांगतायत त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच मराठा, पूर्वीपासून मराठा धरून संख्या त्यांची एकट्याची नाही आहे। तसा गाव खेड्यात कुठलाच वाद नाही, हे नेते त्यांचे 10-15 आहेत का, हे फक्त विरोध दाखवतात। आणि आमचे पण 10-15 आहेत, आमचे काले शहाणे असं नाही, आमचे पण त्यांचे देत ह्या त्यांचे आणि आमच्यामुळं आमच्या द्रोह असं दाखवतात। गाव खेड्यात नाही आहे, तुम्हाला माहीत असेल का नसेल मला माहीत नाही, परंतु आत्ताही गाव खेड्यात आमचं एकमेकाशी बोलल्याशिवाय धकतच नाही, मराठ्यांचं त्यांच्याशिवाय धकत नाही आणि त्यांचंही मराठ्यांशिवाय धकत नाही। ही रिअल परिस्थिती आत्ताची सुद्धा, आम्हाला एकमेकाशी देवाणघेवाण सुख दुःख असू द्या, काही असू द्या। तुमच्या माग प्रस्थापित समाज पण आहे, माझ्या माग सामान्य आहे, पण प्रस्थापित नेते पण आहेत, सर्व पक्षी आहेत, त्यांच्यातलं कोणी उमेदवारी मागायला तुमच्याकडे आलं तर त्यांना ते गुप्त पाठबळ देणार का तुम्ही? नाही, ते समाज 29 ठरवलं काय काय करायचं, पण आमची शेवट फायनल इच्छा आहे की गोरगरिबाची लाठ आहे, गोरगरिबाला संधी याच्यात द्यायची। पाटील साहेब, तुमच्या आंदोलनाला सुरुवाती त्यांनी यावेळेस उभा राहावं गरीबाच्या पाठीमाग। पाटील साहेब, तुमच्या आंदोलनाला अनेक पक्षाशी आधी जोडले गेले, आधी शरद पवार हे आंदोलन घडवत आहेत असं म्हटलं होतं, त्यानंतर एकनाथ शिंदे तुम्हाला चालवत आहेत असं म्हटलं होतं, असे अनेक आरोप झाले। पण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्व गोरगरीब मराठा एकत्रित करताय, आता तुमच्यावर यापुढे आरोप होईल का की तुम्ही राष्ट्रवादीचे समर्थक आहात, आपण तुम्हाला चालवत आहे, कारण त्यांच्याच बाली किल्ल्यात घुसून तुम्ही आता सगळं उद्ध्वस्त करायचं पडत? आरोप करणार नाही, पुढे आरोप होतीलच, दोन्ही पिसू करणार आता, कारण दुसरं काही सापडत नाही ना। ज्यावेळेस माणूस सापडत नाही, कशात गटत नाही, त्यावेळेस त्याला बदनाम करायचं, ऐकत त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही, मग त्यावेळेस त्याला बदनाम करायचं, हे त्यांचं काम आहे। ते आरोप कधीच काही बंद नाही करणार, कारण दुसरं सापडतच नाही। पण मीडियाच्या बांधवाला उत्तर मिळालं की त्यांनी तुमच्याकडेच प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला उत्तरं मिळालेली आहेत, आता त्यांच्याकडे नेताच नाही राहिला, मी त्याचं आहे म्हणायला। त्यांनी शरद पवार सांगितले, फडणवीस इथं फक्त जनता मालक आहे माझं, बाकी कोणी नाही। आणि खरंच सांगायचं ठरलं ना, कोणी जर पाठीशी असला ना आंदोलन चालवता येत नाही। साहेब, प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ आणि राज ठाकरेंची बोलत आहेत, त्यांचं एक सुरू आहे, तर या सगळ्यांचं बोलवतो तर हे कसं असं वाटतं तुम्हाला? सागर बंगला। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।